नमस्कार, आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पीएम किसान योजनेबद्दल। तर ई केवायसी अशी करा 31 मेपर्यंत, त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे। ई केवायसी करा 31 मेपर्यंत, नाहीतर 2000 खात्यात येणार नाही। तर आपण सर्वप्रथम pmkisan.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। तेथे आपण गेल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे OTP बेस ई केवायसी, आधार नंबर आहे, तेथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। जोही रजिस्टर मोबाईल असेल तो आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट मोबाईल OTP करा। गेट मोबाईल OTP केल्यानंतर आपल्याला OTP टाकायचा आहे। व OTP केल्यानंतर सबमिट म्हणा। व पुढे सबमिट केल्यानंतर आधार कार्डसाठी जोही रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो तिथे टाका, त्याच्यावर OTP येईल व तो OTP एकदा टाका व सबमिट करा। व पुढे सबमिट केल्यानंतर आपल्याला ई KYC मेसेज येईल। तर OTP टाकल्यानंतर पुढे आपल्याला OTP बेस ई KYC हॅज बीन डन सक्सेसफुली, म्हणजेच आपली ई KYC ही सक्सेसफुल झाली आहे असा मेसेज येईल। तर या प्रकारे आपल्याला ई KYC करायची आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा। पुढील ही व्हिडिओ लवकरच।